नमस्कार, मी मंगेश काळे, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। मागील 3 आठवड्यांपासून बाधितांची टक्केवारी 1.56 असल्याने इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत प्रत्यक्ष वर्ग भरवण्याचा निर्णय कोविड संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने घेतला आहे। या पार्श्वभूमीवर 9वी ते 12वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय कृती दल घेईल, त्यानंतर शिक्षण खाते अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली। गोव्यात नवनवीन पक्ष येत आहेत, त्याच्यासह येथे असलेले पक्षही आपण अमुक जागा लढविणार, अमुक जागा जिंकणार, सरकार बनविणार असे दावे करीत आहेत। या पक्षांचे दावे म्हणजे रिकामे भांडे आवाज करी या म्हणीप्रमाणे असून त्यांना फक्त माध्यमात हवा तयार करायची आहे, प्रत्यक्ष काहीही घडणार नाही। येत्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे असा दावा मंत्री माविन गुदिनो यांनी आज परवरी येथे पत्रकारांशी बोलताना केला। राज्यातील महिला व मुलांच्या कल्याणासाठी महिला व बालकल्याण खाते आणि आरोग्य खाते यांच्यात समन्वय राखून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। महिला व बालकल्याणाच्या योजना घराघरात पोचविताना सर्वांना आरोग्य सुरक्षा कवच देण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी ताळगाव येथील आयोजित करण्यात आलेल्या पोषण माह कार्यक्रमात बोलताना केले। भाजप मंडळातर्फे पणजी येथील मार्केटमध्ये विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्यापही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून भाजपातर्फे भाजप मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक शुभम चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। शिवसेना प्रभारी व राज्यसभा खासदार संजय राऊत हे गोव्यात दाखल झाले असून त्यांचे स्वागत गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत व उपप्रमुख सुभाष केरकर व इतर पदाधिकारी यांनी केले। गोव्यात आम्ही 22 जागा लढविणार आहोत, पूर्ण ताकदीने लढू। महाराष्ट्रात शिवसेनेने ज्या प्रकारे काम केले आहे त्याचप्रमाणे गोव्यातही काम करणार व जागा जिंकणार असा दावा राऊत यांनी यावेळी केला। पालिये कोरगाव बायपास रस्त्याची स्थिती बरीच दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले असून सदर रस्त्यांची दुर्दशा गोव्यात सर्वदूर झाल्याने नागरिकात व वाहन चालकात नाराजी व्यक्त होत आहे। सदरचा रस्ता पालिये हरमल रस्त्याला बगल देत थेट देऊळवाडा पारसेकर सॉमिलकडे वळता झालेल्या रस्त्यांची दुर्दशा गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे। सध्या गोव्याच्या विविध भागातील पालकमंडळी महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी ह्या मार्गाचा वापर करीत असतात। विद्यार्थ्यांना चालत जाणे खूपच कठीण बनले असून खड्ड्यातील पाण्यामुळे वारंवार जलस्नान घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मेस्तवाडा कुर्टी येथे मुख्य रस्त्यावर असलेला जुना साकव मोडून त्या जागी नवीन साकवाचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे। कोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या हस्ते काल मंगळवारी सकाळी या कामाला श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागातर्फे अंदाजे 1.21 कोटी रुपये खर्चून हा नवीन साकव उभारण्यात येणार आहे। येत्या मार्चपर्यंत या नवीन साकवाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी आमदार रवी नाईक यांनी दिली। आणि आता कोरोनाची बातमी। गेल्या 24 तासात 4 जणांचा बळी गेला असून 83 नवीन बाधित सापडले आहेत। एकूण मृतांची संख्या 3,312 झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या 830 पोहोचली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा। नमस्कार।